सोलापूरमध्ये प्रचंड तुम्ही काय आहे हे जे जनसमुदाय आम्ही आज सोलापूरमध्ये बघितलेले आहे फारुख शाब्दी मागच्या निवडणूक लढले होते पराभव झाला होता त्याच्यानंतर ही फारुख शाब्दी आणि त्यांची टीम एम आय एमची पूर्ण टीम जे आहे लोकांमध्ये होती त्यांच्या सुख होती म्हणून आज जे जनसमुदाय उमटलेला आहे या गोष्टीची गवाही देतं की यावेळी निकाल काही वेगळं असणार आहे आणि म्हणून आज सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र येऊन फा फारुख शाब्दीला आशीर्वाद देण्यासाठी आलेला आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की तेवीस तारखेला जेव्हा महाराष्ट्र विधानसभेचा निकाल येईल तर सोलापूरची सीट नक्की आम्ही विजयी होणार नांदेडची लोकसभा पोटनिवडणूक लागते नांदेडच्या पोटनिवडणुकीबद्दल एम आय एमची काय भूमिका असेल काय आहे की काही गनिमी कावा म्हणतो पण ह उद्या तीन तारखे ती तीन वाजेपर्यंत आपल्याकडे टाईम आहे याचा उत्तर आ, उद्या तीन वाजेच्या नंतर मी देऊ शकते विधानसभेसाठी महाराष्ट्रभरातून आतापर्यंत मी दहा कॅन्डिडेट्स डिक्लेअर केलेले आहे पाच कॅन्डिडेट्स जे आहे ते पहिलेही डिक्लेअर केले होते आमचे अध्यक्ष बॅरिस्ट तीन अवेसी साहेबांनी त्याच्यानंतर पाच कॅन्डिडेट्स डिक्लेअर करण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये दोन आमचे एस समाजातले कॅन्डिडेट आहे अकोल्याच्या मूर्तिजापूरमध्ये सम्राट भाऊ म्हणून एक आहे मूर्तिजापूरचे आणि दुसरा आम्ही एक मिरजमध्ये एक रिझर्व सीट जे आहे ते निवडणूक लढणार आहे मुंबईची कुर्लाची जे रिझर्व सीट आहे ते लढणार आहे असा आतापर्यंत दहा झालेले आहे काही शिल्लक राहिलेले आहे आज संध्याकाळपर्यंत त्याच्या हे आपण सोलापूरच्या जिल्ह्यामध्ये हा फक्त मध्य आतापर्यंत जे आलेलं आहे आणि आमचे अध्यक्ष फारुख शाब्दी साहेबांनी आम्हाला आदेश दिले कुठे लढायचे आहे तर आहे त्याच्यामध्ये खरी गोष्ट आहे की लोकसभा मध्ये मुस्लिम समाजाने काँग्रेस पक्षाला किंवा इंडिया अलायन्सला किंवा महाविकास आघाडीला भरभरून मतदान केलं होतं आणि आम्ही मागच्या दोन अडीच वर्षा म महिन्यापासून मी स्वतः महाराष्ट्राच्या अध्यक्ष नात्याने त्यांच्या मागे होतो की आपल्याला आता काँग्रे हे भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदेची शिवसेना किंवा आपल्याला अजित पवारची राष्ट्रवादी काँग्रेस नको पाहिजे अशा परिस्थितीमध्ये मु व मतांचं विभाजन होऊ नये म्हणून आम्ही तुमच्यासोबत यायला तयार आहे पण त्यांना असं वाटत होतं की लोकसभेमध्ये ज्या प्रकारे लोकांनी भरभरून त्यांना मतदान केलेलं आहे तसाच प्रकारे विधानसभेमध्ये पण होईल पण मागच्या तीन चार महिन्यामध्ये जे जे गोष्टी घडलेले आहे महाराष्ट्रामध्ये ते कोल्हापूरच्या गाजापूरची घटना असू द्या किंवा वक्फ बोर्डाचं बिल जेव्हा आलं होतं तर ज्या मुस्लिम समाजाने शिवसेनेला मतदान केलं होतं या अपेक्षेने की जेव्हा आमचा मुद्दा येईल तुम्ही आमच्यासाठी उभे राहणार ते बाहेर पडले होते मग विधान परिषदेमध्ये एकही मुस्लिमांना तुम्ही दिलं नाही आता विधानसभेमध्ये आता शरद पवार साहेबांनी आतापर्यंत डिक्लेअर केलेले आहे मला आता वाटतं एकच कॅन्डिडेट डिक्लेअर मुस्लिम समाजाचा झालेला आहे याचा अर्थ हे होतो की मत आमच्या सगळ्यांना पाहिजे पण आमच्यापैकी कोणी नेता होई नाही म्हणून हे सगळं चाललेलं आहे हम ये कह रहे है की हमारा नेता रहेगा हम ही वोट देंगे लेकर ले आएंगे और अब हम तुम्हारे बाजू आके बैठने आकडे भूमिकेत राहील का इलेक्शन मी हंड्रेड पर्सेंट तुम्हाला सांगतो की महाराष्ट्र विधानसभेचा जेव्हा निकाल येईल एम आय एम पक्षाचे जितके उमेदवार हेच कारण आहे की आम्ही जास्त सीट यावेळी लढत नाही जिथे आमची मोठी ताकद आहे ते ताकद ला अजून कशा वाढवता येईल म्हणून आम्ही खूप कमी सीट्स लढत आहे आणि जेव्हा निकाल येईल आम्ही हंड्रेड पर्सेंट किंगमेकरच्या भूमिकेत असणार अभी पूरे उम्मीदवार घोषित होने दीजिए नाम सामने आने दीजिए तब आपको बता सकूंगा कि खरी फाइट किसके साथ कांग्रेस ने आपको एक वादा किया था हमें जो पता चला लोकसभा में ये वादे से वो मुकर रहे क्या कहना चाहेंगे अगे? नहीं ये वादा आपको पता चला था अभी <laughs> मैं कुछ बोल नहीं सकता अगर आपको पता चला है तो लेकिन हम लोगों ने लोकसभा इलेक्शन में इंडिया अलायंस का साथ संविधान को बचाने के लिए दिया था और जो पूरे हमारे समाज का कल था उसको भी आदर करते हुए और और बड़े हमारे समाज के ज़िम्मेदार लोगों की बात सुनते हुए हम लोगों ने इंडिया आगाड़ी का साथ दिया था और लकीली हम खुशकिस्मत है कि हमारा जो ये निर्णय था वो पॉजिटिवली हम लोग का जो मकसद है बीजेपी को रोकने का हम उसमें कामयाब हुए गर्दी ले ले ये गर्दी जो है ये नियोजनबद्ध या कुछ अलग तरीके से बुलाई हुई गर्दी नहीं है ये सिर्फ मैंने एक बाइट दिया था और इम्तियाज़ जलील का नाम ही काफ़ी है इम्तियाज़ जलील साहब आने वाले ऐसा बताया था तो साफ की मोहब्बत में और ये लोग मुझे आशीर्वाद अपना प्रेम बताने के लिए यहाँ पर इतनी बड़ी संख्या में आए हैं और इसके अंदर एक ख़ास बात यह है कि सिर्फ मुस्लिम समाज नहीं हर समाज के लोग मुझे अपना आशीर्वाद देने के लिए मुद्दे से मुद्दे अनेक हैं और अभी फॉर्म भरने के लिए टाइम हो रहा है लेट मी पार्टिसिपेट इन इलेक्शन फॉर्म भरूंगा इलेक्शन लड़ूंगा जीतूंगा और वो मुद्दे उठाऊंगा और उसको हल भी करने की कोशिश करूंगा थैंक यू जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन या सह अनेक ब्रांडेड कंपनियां शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन रस्ता मोदी पंका जवर सोलापुर छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल मिलेगा सिर्फ दस हजार में मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल जुड़े सोलापुर मैनेजमेंट बाय स्पाइस इवेंट